गुड मॉर्निंग. काम सोडून आज बाजाराला आली आहे आणि आमच्या काकांकडे आज सुखे मासे चांगले आले. आणि हा आहे फोंड्यातला फिश मार्केट, जसं सगळ्यांनाच माहिती आहे. आज आमचं वारा आणि आम्ही वारा गेलो. तू काय खाणार आहे? कुठला मासा खाणार आहे? हां, नको. आणि ही आहे आमची सुलभात. द्या यारो का यार. गुड मॉर्निंग सुलभात. द्या गुड मॉर्निंग. काय हे बघ, बायकोला घेऊन आलोय. ओ काका, काम करा ना. गप काय कापत कशी दिले नी कशी दिले. गे माझ्या बायकोक दे काहीतरी. काय वाया तुका. काय नेवतात बघता. मग नको मला माशे, नको. मी चाललो काका. येऊ चालीत माग झाले करता. अगे मी जरा शेतात होत, माझा भात चालू होता. माझा भात बोलवायचा. आम्ही पण कापणी करतो ना, माशे कापणी, भाता पण कापणी असते. कापलं बहुत तुकडा पडली. मेलो सर. आता सुलभाध्याकडनं आपण 2000 घेतलेत आणि आमच्या काका आता कापून देत आहेत. आणि एका हलव्याची ही एवढी तुकडा पडली. वा, काका तुम्ही किती पासून मासे पकडता? वयाच्या किती वर्षापासून? तुम्ही मुंबईला होते? काय करायचे मुंबईत? शिक्षण बाबा. हा, पण नोकरी बरी का धंदो बरो काका? हा. ओके, बाकी काय बरा? आज काय मावरा? नमस्कार. मी अनिकेत असून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ स्वागत आहे. आणि सगळ्यांनी मला ऑल द बेस्ट बोलाय. अरे, मी आजपासून मिनी ब्लॉग चालू करतोय इंस्टाग्रामसाठी. होप सो मला जमेल, कारण त्यात व्हॉइस ओव्हर नंतर टाकायचा असतो आणि ह्यात आपल्याला जे मनात आत्ता आहे ते आत्ता लगेच बोलून टाकायचं असतं. सो आज आपली सोपवणी म्हणजे आज आपलं भात शेतीचं काम संपन्न होतं आणि त्यासाठी आपण खासच मच्छीचं भेद करतो. सो सुलभात्याकडनं मी 2 हलवे, त्यानंतर सुरमेची तुकडा आणि पेडवे रश्यासाठी घेऊन आलो. काय होतं हा या सगळा पडता की ते आज माझ्याकडून. काकीनं आमचे भात सुकत घातल्या ना. सो आता देऊया आधी आईकडे आणि मग चूल जरा लिपायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या आईच्या आजची रेसिपी बघणार आहोत. वेलकम. तर हीच आमच्या वापरलीच माती आहे. उंदराने एवढी माती बाहेर काढून ठेवलेली माझ्यासाठी. म्हटलं चल उगाच त्याची मेहनत कशाला फुकट घालो. पण आता ही माती घेऊन जातो आणि जरा चूल लिपतो. आणि आमचे पप्पा तिकडे पेंड्या बांधताय ज्या मला थोड्या वेळाने झोडायच्या आहेत. शेवटचा कोपरा येतो. म्हणून आज सगळं पुरसतमध्ये झालो आहे. वाघबिळावर धुकं लागलंय, शिंगोवर थोडंसं धुकं आहे, बाकी ह्या साईडला नाही. आणि उन्हासोबत हवा असली की ऊन लागत नाही अंगाला. तो भाई भरला तिकडे, त्याची ढोरा चरतात आहे खाली. चला, सगळ्यांचा शात मोकळा झाला. माती घेऊन जातो. आज झाला ना, बालटी घेऊन खेळतो. बायको गेली आता भात झाला. औषा नाव कल खाय गेलं ते संध्याकाळी. बाहेर गेले आणि तशी चिडी रात्री. जाऊ मी जा काय तर जा काय ताण जा करून. करून जा काय ताण.
तर घमेल शोधून दमले, घमेल काय भेटलं ना, मी बालदी घेतले ज्यातनं मला शेण आणायचं आहे. तुम्हाला वाटेल ही ती बालदी आहे तर नाही, ही आपली घरच्या कामातली बालदी आहे. तर संदीपकडे चाललो, सँडी भाईकडे, तिथे शेण मिळतं का बघतो, जर असेल तर घेऊन येतो. जरा जमीन सारवतो, अगदीच सुकी सुकी वाटते. मग जमीन सारून घेतली की मग रेसिपीचा व्हिडिओ दाखवायला पण जरा छान वाटतं आम्हाला. तर अत्यंत वाईट बातमी, संदीपच्या घरच्यांनी त्यांची होती ती गुरंढोरं विकून टाकलीत. कारण संदीप इथे नसतो, त्याचा भाऊ पण आता मुंबईला जाईल, सो पप्पांना एकट्याला तेवढं सगळं हँडल नाही होतं म्हणून त्यांनी काढून टाकली. तर आता आणखी एक शेणाचं ठिकाण आपलं बंद झालं, पण त्याच्याच पाठीमागे आदित्य राणेचं घर आहे, त्यांच्याकडे अजून गुरंढोरं आहेत. तर त्यांच्याकडून या शेण घेऊन येईल. आता घराकडे जाऊया आणि वाईज किचनची पडी सारूया, ते चुलीकडचं सारवणं म्हणतात ते का. मसालो करतो वाटतं, मिरच्या बाजूचं वासिलो. आता ही म्हणत एवढं लवकर येईलस बघते ना. अशी तू येत काय सारूक उद्या? उद्या. तर या बाजूला आमचे आऊसाहेब भिंत सारवते आणि पप्पांनी इथे बारदान आणून ठेवलंय. पॅड नाही ना आणला असेल, तर आता मी जाऊन पॅड घेऊन येतो. पॅड म्हणजे विचार आपण भात जोडतो त्याचा आम्ही पॅड म्हणतो. तर ते वरती वाड्याकडे तिकडनं आता ते घेऊन यायचं आहे इथे खालती जिथे आपल्याला भात जोडायचा थोड्या वेळ. आता मी जातोय वाड्याकडे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता आपल्या वाड्याकडे म्हणजे कुठे. आणि कडकडीत ऊन लागतंय, भरपूर ऊन तापतंय आणि या सीझनला हे ऊन तापलेलं चांगलंच असतं. शेतकऱ्यांना भात वगैरे सुकवायला खूप आधार मिळतो. आणि तिकडे आपले शेत आपलं बाबल्यास अजून भात बाकी आहे, जमलं तर मग उद्या त्याला मत केलं जाईल. आधी आज आपलं संपून घेतो. आता मला वाड्याकडनं तेवढा मोठा पॅड आणायचा आणि भरपूर जड आहे पॅड, तो कायच्या काय जड. आणि दोन गोण्या भात आहे तिकडे वाडा कोलमचा, ते घेऊन यायचं. कालच्या दिवसभरात आपण इकडचं संपूर्ण जे भात होतं ते कापून बिपून झोडून बिडून घरात घेऊन गेलो. आणि आता इथे दोन गोण्या राहिल्यात वाडा कोलमच्या, ज्या घरी न्यायच्या आहेत. आणि हा नाग्याचा पॅड आहे, नाग्यासारखाच आहे एकदम घट्ट. कमीत कमी ह्या लाकडाचं वजन 45 ते 50 किलो आहे, इतका जड आहे. आणि जुनं लाकूड आहे त्यामुळे बाबा बाबा, पण काम खूप केलं ना त्यामुळे जास्त काय बोलता येणार नाही. बघता बाबा कसो टोनकू नाग्या मरणाचा जड आहे तुझा. तर आता पॅड तर आणून पॅड टाकलाय, आता बारदानानुसार आवला. बारदान म्हणजे बॅनर, त्याच्यावर आपण भात झोडणार. ही साईड पप्पांनी एवढी बांधून घेतली आहे, हे अजून एवढं बांधायचं आहे. मग मी ते सगळं झोडणार आणि मग ते घरी घेऊन जाणार. मग वाड्याकडे जाणार, वाड्याकडे जाऊन आपण जे काजूची रोपं लावली त्यांच्या एका रोपाला सागामुळे खूप कीड लागली आहे, त्याला कीटकनाशक मारणार. येताना मग त्या दोन गोण्या आहेत भाताच्या, त्या घेऊन येणार. आणि त्याच्यामध्ये आपण आता आईच्या आजची सुंदर एक रेसिपी बघणार आहे. पण त्याआधी पप्पा म्हणतात मी सारवतो, म्हटलं सारवा. म्हणजे आता ते बैल पिटाळायला गेले, ते आले की सारवतील आणि मग आपण आज आणलेल्या माशांची रेसिपी बघू. तर मंडळी रेसिपीला सुरुवात करायच्या आधी सामान दाखवतो, म्हणजे इन्ग्रेडियंट्स दाखवतो, ज्यामध्ये आहे वालू आहे, एक कापलेला टोमॅटो, एक कापलेला कांदा, अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी ओलं खोबरं, या 3-4 बारीक हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या, 2 इंच आलं, हे थोडी तिरफळं सुवासासाठी, धने सुवासासाठी 1 चमचा आणि 1/2 चमचा जिरा. आणि ते संकेश्वरी मिरच्या आहेत 12 ते 15, या थोडा वेळ झाला भिजत ठेवल्यात, आपण 15-20 मिनटं भिजत ठेवायच्या. त्यामध्ये पण तुम्ही बडीशेप घालू शकता आणि धणे घालू शकता. तर सगळ्यात आधी आपण ही मिरची सेपरेट वाटून घेणार आणि मिरचीची पेस्ट काढून त्यामध्ये टोमॅटो, कांदा, ओलं खोबरं, त्यानंतर ही मिरची, लसूण, आलं आणि धने आणि तिरफळ, हे संपूर्ण वेगळं पेस्ट करणार आहे. जी
आणि ही पेस्ट वेगळी. सो आता या दोघांची आपण पेस्ट बघूया आणि मग सुरुवात करूया रेसिपीला. ॲक्च्युली भूक भरपूर लागली आहे, खूप लेट झालंय म्हणून जरा काही काही दाखवतोय, सांभाळून घ्या. तर मित्रांनो, जसं मगाशी दाखवलं मी चटणी काढायची होती, तर आता ही पेस्ट रेडी आहे. ही फक्त मिरचीची आणि ही खोबऱ्याची. आणि या बाजूला आमच्या पप्पांनी हे पेढे मासे साफ केले, ज्यामध्ये हलव्याची टाकली आणि शेपटीकडचं एक तुकडं पण घातले. आता डोकी घालून असे पण भरपूर आहेत आणि चटणी पण छान होईल. हे आमची आई जी शेती करून दमली आहे, पप्पा पण आमचे खूप दमले, तरी पण आमच्या आईने हे मातीचा एवढा भिंतीला लेप दिला, कारण चुलीने सगळं काळं होतं आणि चूल पण मातीने हे करून घेतली. आणि ही जमीन बघता ही आमच्या पप्पांनी सारवली. झाली कामा शेतीची? झाली झाली. आता आमच्या आईला आम्ही गोव्यात घेऊन जाणार आहे तिच्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी. बघू, देवा काळजी कमरे, जर देवान ठरवल्यान तर थंय जाऊन बरा होत असत. ओके, मग आता काय करूया? सार करूया ना. सार करूया की चटणी? सारच ना. सारच. ओके, पेड्यांचा सार. मग आता सुरुवातीला आपण काय घालणार कढईत? तेल टाकणार आहे. तर आईने ते कढईमध्ये आपलं घरचं भुईमुगाचं तेल घातलंय आणि आता तेल छान तापलं पण आहे. आता ह्यामध्ये आई लसूण आणि कढीपत्ता घालणार आहे. वा, आई म्हणते अशी फोडणी बसायला लागली. आणि लसूण आणि कढीपत्ता छान भाजायला लागला की मग त्यामध्ये हा मिरचीची चटणी काढली आपण, ही ती घालणार. वाट बघता कधी भाजा द्या. ह्याच ह्या फोडणीमध्ये कांदा नाही वापरत ना? नाही, साराला कांदा नाही घालायचा, साराला लसूण घालायचा. अच्छा, लसूणची फोडणी करायची. बर, कारण कांदा चटणीत ऑलरेडी असतो. जरा चटणी व्यवस्थित भाजून घ्यायची, कच्ची नाही ठेवायची. आणि चटणी भाजून झाली की त्यामध्ये आता ते जे सफेद वाटण काढलं आपण कांदा खोबऱ्याचं ते घालायचं. आणि वरून पाणी. तर आता आईने आपल्याला हवं तितकं पातळ हे सार करण्यासाठी पाणी वापरलंय. आणि आता ह्यामध्ये आपण काय घालणार? कोकम घालणार. कोकम घालणार आमटणीसाठी, त्यानंतर मीठ घालणार चवीसाठी, थोडीशी हळद घालणार रंगासाठी, आणि मग मासे थोड्या वेळाने कड येतील तेव्हा मासे घालणार, आणि वरून थोडासा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता टाका, कोथिंबीर टाका, काही टाका. बघ, शिकलो ना मी. तर आता थोडासा कड यायला लागला की पहिली कोकम. कोकम नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा आगूळ वापरू शकता, चिंचेचं पाणी वापरू शकता जर तुम्हाला आंबट खायचं असेल तर. अदरवाईज मासा हिवस असतो आणि आंबटपणा हिवसपणा मारतो. तर आता कड यायला लागलाय आणि आमचे पप्पा ओ हे द्या ओ ते द्या कंपनीत कामाला लागल्यापासून व्यस्त झालेत एकदम. बिचारे 70% काम आमचे पप्पा करतात सध्या घरात. आम्ही नेहमी नाही करत. उरलेली 30% आई मी तर जास्त ते काय करतात? बाहेर तुला हेल्प करतात ना? मी बाहेर तुला हेल्प करतात की नाही? करतात काय, मेहरबानी करतात. सगळे पुरुष बायकांना मदत करतात. असं आहे? आई 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 भडकली, तू बोललीस पप्पा लगेच राग गेलो कडाईक. आता मीठ ना? मीठ आधी नाही घालायचं, नंतर. आणि असं या साराला मीठ कमीच लागतं, कारण समुद्रातले मासे खारटच असतात ना थोडेसे, त्यामुळे मीठ बेताने घाला. हळद, आता पण मासे सोडणार. बर, मीठ कमी, माशांना पेवाक सोडतो कारण माशात मीठ होत ना, मीठ लावून ठेवलेले. ओके ओके, छान जाते, जाळ्या धडकून घालू शकतेस, खराब नाही. काय नाही घाल तू मंडळी. आमच्या आईन आता ह्यामध्ये मासे सोडलेले, जर असं नावा खाता मीठ घालतलो. आणि एकदा मासे घालून झाले की ते जास्त ढवळायचं नाही ना आई? नाही. छान सुवास सुटायला सुरुवात झाली साराला. हा, आज भरपूर जेवणार आहे मी. आपण सार नाही जास्त करत, काय म्हणतात तिकला, तिकला तबतबीत.
तर आता थोडस मीठ घालूया. पेडव्याचा सारच भरा लागतो. पेडव्याचा, सौंदळ्याचा तळून पण भरू लागतो. बांगड्याचा सार भरा लागतो. मांदेली पण होती. बांगड्याचा दोन्ही भरला होता. टिकला पण भरला, सार पण भरला होता. मांदेली होती पण मी मांदेलीचा कंटाळ होता. इकडे मांदेली नाही चांगली व्यवस्थित आहे गावात. तर आता एक 5 मिनिटात आपलं सार रेडी होईल आणि त्यामध्ये वरून कढीपत्ता, थोडस मीठ घालू आणि त्यानंतर तळायचं आहे ना. हा, आणि हे एवढे मासे आपल्याला तळायचे आहेत. त्यासाठी आई आमची काय करणार आहे, याला आधी हे लावून ठेवणार, आगूळ लावून ठेवणार. तर आमच्या आईने आता यामध्ये आगूळ घातलंय आणि आता हे आगूळ लावून छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं ठेवून द्यायचे. आमच्या आईने आधी सगळं निर्मळ वय. आईने या मच्छी मध्ये आधी आगूळ घालून ठेवलं, त्यानंतर आता तिने मसाला घातलाय, घरचा मालवणी मसाला. आणि सोबतच आपण इथे तळण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलाय, जे आपण मिक्स करणार आणि यामध्ये थोडस मीठ घालणार पिठामध्ये आणि मसाल्यासोबत अर्धा चमचा हळद. आता हे मॅरिनेट करूया आणि मग ह्यामध्ये मिक्स करून तळून घेऊ. तर आता आईने हे जे पीस केलेले आहेत ते आता इथे तळायला सोडले तव्यावर आणि छान तळून झाले की दाखवतो कसे. किती मिनिटं तरी लागतात हे तळायला पीस व्यवस्थित? 5-10 मिनिटं छान तळतात. ओके, कमी करा. कमीच आहे, फक्त कोळशे लागेल. चला, एवढी साडी नेसून आमची आई बिचारी गरम्यात बसते, त्याबद्दल आईला सगळ्यात मोठा थँक्यू. चलो आम्ही पटापट खाना खाले ते पप्पांना जास्त भूक लागले. आता हे तळून झाले की कसं दिसतं ते बघूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही मच्छी भाजायची आणि अंदाजे 1-3 मिनिटं उलटी सुलटी फ्राय करून झाली की आपली फिश खायला रेडी. आता आपले हे फायनल बॅच रेडी होते तळून आणि जे एवढं आहे संध्याकाळी असंच माझ्यासाठी गरम गरम लागतात म्हणून. बाकी सर पप्पांना भूक लागली आहे. तर मंडळी रेडी आमच्या आईचे. आजचं हे हलवा फ्राय आणि अजून थोडस बाकी आहे. सो आता जेवू जाऊया. खाऊ घ्यामध्ये आम्ही सुरुवातीला मीठ घालायला विसरलेलो म्हणून आता जेवताना सुरुवात केली. जेवताना मीठ घातलंय आणि आमचे पप्पा खाऊन सांगतील कसं झालंय. कसं आहे बाबा? चांगलंय. पप्पा, आमच्या खूप भूक लागली, दमलेत बिचारे. साल गेलेली माशाची बिचाऱ्याची. मग सारातलं मासा नाही आवडी? साल नाही गेलेली, खरब दिलेली आणि तुका 2 खरबे. हा, तर आमच्या आईच्या आजचं हे सार, त्यानंतर हलवा फ्राय, चपाती, इथे भात आणि भातावर परत सार. आता मी जेवू बसतोय. आमच्या आईने खूप मेहनतीने केलं ना. आवडलं तुला? मस्त मस्त. सो आता तुम्ही पण जेवू घेवा आणि आमच्या आईने हे सार कसं केलं शेवटला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आज रात्री आई पप्पा जरा कमेंट वाचत बसतील तुमच्या आणि तुम्ही छान छान कमेंट करता, त्यामुळे त्यांना वाचून आनंद पण मिळतो आणि त्यांचा वेळ पण जातो. सो त्याबद्दल थँक्यू. तर मित्रांनो, छान पोटभर जेवण झालं आणि जेवल्यानंतर माझे डोळे असे असे होतात जे आज झाले नाही, कारण आज मला काम करायचं आणि हा आमचा जो यायचा रस्ता आहे व्हाळाकडचा, तो एकदम असा जोपर्यंत खड्डा नाही पडत तोपर्यंत त्याला कोण रिपेअर नाही करणार. आपल्या इकडे आहेत तसे नियम आहेत, त्यामुळे आता मी पण वाट बघतो कधी अशी खाच पडून खड्डा पडेल. फक्त देवाकडे प्रार्थना आहे की त्या खड्ड्याबरोबर कोण आतमध्ये पडू नये, ते का परत रिपेअर होऊ गेल्या लागत. असो, पडलो तर देवा मलाच पाड, बाकी मला नको पाडू. बारदण आणलं आहे, आता ते पसरून घेतो. पप्पानी ह्या इतक्या पेंड्या बांधल्यात, त्या मारून घेतो आणि तो जो भाग आहे ते पप्पा आता जमले आहेत. मला पप्पांची खूप असं काय म्हणतात वाईट वाटतं आहे की त्यांना एकट्याला करायला लागते, कारण मी अजून पेंडी बांधायला तितका ताट नाही शिकलो आहे. तर पप्पांना म्हणेन की तुम्ही डायरेक्ट कवळ्या कवळ्या आणून द्या, तेवढ्या फटाफट मारतो. हे झालं की आपलं भात शेतीचं काम फायनल. तो बघूया आता 2-2.5 तासात किती पटापट करू शकतो. तर आता ह्या बाजूला माली अशी आली आहे पप्पांना मदत करायला, पेंड्या बांधून द्यायला, आणि पप्पा इथे पेंड्या बांधतात आणि मी ह्या बांधलेल्या पेंड्या त्या बॅनरमध्ये नेऊन टाकतोय, म्हणजे मला झोडायला सुरुवात करायला. चलो, तर मित्रांनो, त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात मी एवढं हे बांधलेलं घेऊन आलो. आता हे आधी झोडतो, हे संपलं इथोपर्यंत बांधलेल्या होतील त्या परत घेऊन येतो.
तर मंडळी जेवढं त्या कोपऱ्यात होतं तेवढं सगळं आता भात मारून झालंय आणि हे माझ्या एकट्यामुळे नाही झालं. साहेब आले, साहेबांनी हातभार लावला म्हणून पटापट भात झाला. जर मी एकटा झोडत असतो तर मला नाही वाटत इतक्यात झालं असतं, मला अजून एखादा तास गेला असता. आणि सोबतच पप्पांना पेंड्या बदल बदल करायला आली माली आजी, तिच्यामुळे पप्पांच्या पेंड्या बांधून झाल्या म्हणून त्यांचा हात मोकळा झाला. सो आता उजेडातच आम्ही हे भात घरी घेऊन चाललो आहे आणि एका कोपऱ्याच्या मनाने त्यातल्या त्यात बरा गावला भात, अगदीच असा वाव असा नाही, सो वाव सो एरिगंट तेवढा नाही. तर आता चाय खाऊ घ्यावा. पत्या काय बरा? बरा. पत्याकडून पण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी सांगायला आता हरकत नाही की आपली या वर्षीची म्हणजे 2023 ची जी भात शेती होती ती संपन्न झाली आणि ह्या सगळ्या जो सिंहाचा वाटा असेल तो फक्त आणि फक्त आमच्या पप्पांचा, त्यानंतर आमच्या आईचा बोलू ना पुढे, आणि त्यानंतर बाकी सगळ्यांसोबत माझा पण, म्हणजे मी माझा एक वेगळा वाटा नाही काढत आहे, मी सगळ्यांसोबत आहे. कारण पप्पांनी जितकी मेहनत केली तितकीच आईने केली आणि बाकी सगळ्यांनी केली. पत्या आला 2 दिवस मत्तीला, त्यानंतर बंडे आलेला, राण्याचा चैत्या आलेला, गोविंद काका आलेले, आज माली आजी आली, मी होतो, श्वेता आलेली जरायची, अजून कोण राहुला चुकल्या माकल्या माप असावा कोण राहुला असं. तर जेवढे जेवढे प्रेमाने मदतीला आले सगळ्यांचे मनापासून आभार. यावर्षी आपला तांदूळ देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, हां संजू काका खूप छान पिकलाय. सो लवकरच आम्ही तांदूळ कसा विकणार आहोत, किती रुपये किलोने विकणार आहोत, त्याची ऑर्डर कुठे प्लेस करायची आहे, त्यात पत्याचा पण तांदूळ असणार आहे. म्हणजे त्याच्याकडे तुझ्याकडे कुठली कुठली जात आहे रे, तुझ्याकडे कुठली जात आहे तांदळाची? कस्तुरी आणि ओम साईराम. कस्तुरी आणि ओम साईराम. आता ते दोन तांदूळाचे गोटे कसे आहेत नक्की ते मी नाही बघितले. कस्तुरी चांगलं आहे, एकदम वाडा कलम सारखंच आहे, बारीक आहे, त्यापेक्षा पण बारीक. कस्तुरी पण त्याला विकायचं असेल तर ते आम्ही कसे कसे किती रुपये किलोने डायरेक्ट तांदूळ विकणार आहोत. सो पॉलिश न केलेला तांदूळ आहे, कारण बऱ्याच जणांना पॉलिश खाल्लेले पॉलिश तांदळाची सवय आहे, तर आम्ही पॉलिश नाही करणार आहे, आम्ही ओरिजिनल जी गावची सवय आहे तशीच ठेवणार आहे. शेतकऱ्याच्या घरापासून डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत तांदूळ येणार आहे. सो सगळ्यांनी नक्की ऑर्डर करा आणि आपल्या ह्या नवीन बिझनेसला सगळ्यांचा आशीर्वाद लाभो हीच देवाकडे प्रार्थना. गुड न्यूज सांगणार होतो आजच्या ब्लॉगमध्ये, पण तुमची उत्सुकता थोडी वाढवतो आणि ती गुड न्यूज मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. बाकी एकंदरीत आमच्या आईची आजची रेसिपी कशी वाढली कमेंट करून नक्की सांगा. आई पप्पांसाठी एक कमेंट आवर्जून करा, पत्यासाठी एक कमेंट करा. हे तिघेही रात्रीचे कमेंट वगैरे वाचत असतात आणि खूप खुश होत असतात. चॅनल नवे असेल तर काय कलरचं बटन सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल. लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि आज पहिल्यांदा मी मिनी ब्लॉग केला आहे, सो इन्स्टावर टाकतोय गोष्ट कोकणातलीवर, तिथे जाऊन नक्की बघा आणि आपल्या मिनी ब्लॉगला पण सपोर्ट करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तो पण टाटा वगैरे काळजी घ्या. काळजी घ्या. स्वयंराव.